नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज आपण या ठिकाणी इयत्ता 5वीच्या गणित विषयातील पहिले प्रकरण रोमन संख्या चिन्हे शिकून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। या ठिकाणी घड्याळाची तबकडी दाखवलेली आहे आणि तबकडीवर संख्यांच्या ऐवजी वेगळे चिन्ह दिसत आहेत। हो बरोबर आहे, या तबकडीवरील चिन्ह ही रोमन संख्या चिन्हे आहेत। पूर्वी युरोपमध्ये संख्या लेखनासाठी कॅपिटल रोमन अक्षरे वापरली जात होती। एक साठी कॅपिटल आय, 5 साठी कॅपिटल व्ही आणि 10 साठी कॅपिटल एक्स अक्षर संख्या चिन्ह म्हणून वापरली जात। म्हणून संख्या लिहिण्याच्या या पद्धतीला रोमन संख्यालेखन पद्धती असे म्हणतात। या पद्धतीत शून्यासाठी कोणतेही चिन्ह वापरले जात नव्हते, म्हणजे शून्य दाखवण्याची सोय या पद्धतीमध्ये नव्हती आणि अंकांची किंमत स्थानाप्रमाणे बदलत नव्हती। समजा कोणत्याही संख्येमध्ये व्ही जर दाखवला तर तो व्ही म्हणजे 5, तो कुठेही लिहिलेला असू देत, त्याची किंमत 5 ही असायची, ती बदलत नव्हती, स्थानाप्रमाणे बदलत नव्हती। रोमन संख्या चिन्हांच्या सहाय्यानं संख्या लिहिण्यासाठी काही नियम तयार केलेले आहेत। आता आपण ते नियम समजून घेण्याचा प्रयत्न करूयात आणि या नियमांचा आणि आय व्ही एक्स या चिन्हांचा वापर करून 20 पर्यंतच्या संख्या कशा लिहायच्या ते आपण पाहू। नियम पहिला, आय किंवा एक्स यांपैकी एखादे चिन्ह दोनदा किंवा तीनदा एकापुढे एक लिहिल्यास त्यांची बेरीज करून संख्या मिळतात। उदाहरणार्थ आय दोनदा जर लिहिला तर आयची किंमत आहे 1, म्हणजे 1 + 1 = 2, म्हणजे दोनदा आय लिहिला म्हणजे त्याची किंमत होते 2। दुसऱ्या उदाहरणात पहा, तीनदा आय लिहिलाय आणि प्रत्येक वेळी एका आयची किंमत 1 आहे, म्हणून 1 + 1 + 1 = 3, म्हणजे 3 आय म्हणजे 3। तिसऱ्या उदाहरणामध्ये दोनदा एक्स लिहिलाय आणि एका एक्सची किंमत आहे 10, मग 10 + 10 = 20, म्हणजे 2 एक्स म्हणजे 20। चौथं उदाहरण पहा, या ठिकाणी चौथ्या उदाहरणामध्ये तीनदा एक्स लिहिलाय एकापुढे एक आणि एक्सची किंमत आहे 10, म्हणजे 10 + 10 + 10 = 30, म्हणजे 3 एक्सची किंमत होते 30, म्हणजे रोमनमध्ये 30 दाखवायचे असतील तर 3 कॅपिटल एक्स लिहिला जातो, 20 दाखवायचे असतील तर 2 कॅपिटल एक्स लिहिला जातो, 3 दाखवायचे असतील तर 3 कॅपिटल आय लिहिला जातो आणि 2 दाखवायचे असतील तर 2 कॅपिटल आय लिहिला जातो। या ठिकाणी आता हा दुसरा नियम आहे, कॅपिटल आय किंवा कॅपिटल एक्स ही चिन्हे एकापुढे एक जास्तीत जास्त 3 वेळा लिहितात। 3 पेक्षा ज्यादा वेळा आय किंवा एक्स लिहिला जात नाही। आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट ही की व्ही हे चिन्ह एकापुढे एक लिहिलं जात नाही। आय किंवा एक्स एकदा दोनदा तीनदा लिहिला जाऊ शकतो, मात्र व्ही हे चिन्ह फक्त एकदाच लिहिलं जातं, ते 2 किंवा 3 लिहिलं जात नाही। हा अत्यंत महत्त्वाचा नियम आहे, नियम क्रमांक 2। आता नियम क्रमांक 3 आपण या ठिकाणी बघूयात, कॅपिटल आय किंवा कॅपिटल व्ही यांपैकी एखादं चिन्ह मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या उजवीकडे जर लिहिलं तर त्याची किंमत मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या किमतीत मिळवली जाते। म्हणजे बघा, आता आपण खाली उदाहरण बघूया। आता बघा, या ठिकाणी व्ही आणि आय
आता व्ही ही मोठी संख्या आहे 5 आणि आय ही छोटी संख्या आहे आय 1 आय ही छोटी संख्या 1 मग बघा व्ही च्या उजवीकडे आय लिहिलाय म्हणजे काय व्ही च्या किमतीमध्ये आय ची किंमत मिळवावी लागेल आता व्ही ची किंमत आहे 5 आणि आय ची किंमत आहे 1 5 आणि 1 6 म्हणजे व्ही आणि आय शेजारी लिहिले व्ही आय असं लिहिलं तर ते होतात 6 त्या खाली दुसरे उदाहरण आहे व्ही आणि 2 आय लिहिले म्हणजे 5 आणि 2 बरोबर 7 म्हणजे व्ही 2 आय तर 7 होत आहेत ते व्ही च्या पुढे उजव्या बाजूला 3 आय लिहिला म्हणजे 5 आणि 3 8 म्हणजे व्ही 3 आय याचं उत्तर येतं 8 किंवा 8 ही संख्या रोमन संख्या चिन्हांमध्ये व्ही आय 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 अशी दाखवली जाते आता बघा एक्सच्या संदर्भात एक्सच्या उजवीकडे जर आय ही संख्या लिहिली तर त्याचा कसा परिणाम होतो ते बघूया एक्सच्या उजवीकडे आय एकदा लिहिला तर एक्सची किंमत आहे 10 अधिक आयची किंमत आहे 1 2 इंची बेरीज झाली 11 म्हणजे 11 ही संख्या रोमनमध्ये दाखवताना कॅपिटल एक्स कॅपिटल आय म्हणजेच एक्स आय अशी दाखवली जाते आता त्याखाली पहा दुसरं उदाहरण आहे एक्स आय आय एक्सची किंमत होते 10 आणि 2 आयची किंमत होते 2 10 अधिक 2 बरोबर 12 म्हणजे 12 ही संख्या रोमनमध्ये एक्स आय आय अशी दाखवली जाते आता त्याखाली उदाहरण पहा तिसरं एक्स आय 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 म्हणजे एक्सच्या पुढे उजव्या बाजूला 3 आय लिहिलेले आहे म्हणजे एक्स बरोबर 10 आणि 3 आय म्हणजे 3 10 अधिक 3 बरोबर 13 म्हणजे 13 ही संख्या रोमनमध्ये एक्स आणि त्याच्या उजवीकडे 3 आय म्हणजे एक्स आय आय अशी लिहिली जाते एक्स आय 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 अशी लिहिली जाते पुढे एक्स आणि व्हीच्या संदर्भात बघूयात एक्स व्ही म्हणजे एक्सच्या उजवीकडे व्ही लिहिलेला आहे म्हणजे एक्स ही मोठी संख्या तिच्या किमतीमध्ये व्हीची किंमत मिळवायची असा आपल्याला तिसरा नियम सांगतोय आणि त्या नियमानुसार एक्सची किंमत 10 अधिक व्हीची किंमत 5 बरोबर बेरीज झाली 15 म्हणजे एक्स व्ही ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हातले 15 ही संख्या दाखवते त्याखाली एक्स व्ही आणि आय आता या ठिकाणी एक्सच्या उजवीकडे व्ही लिहिला आणि व्हीच्या उजवीकडे आय लिहिलेला आहे म्हणजेच काय एक्सच्या किमतीत व्हीची किंमत आणि व्हीच्या किमतीत आयची किंमत म्हणजे या तिन्ही किमतींची बेरीज एक्सची किंमत 10 व्हीची किंमत 5 आणि आयची किंमत 1 यांची बेरीज होते 10 अधिक 5 15 अधिक 1 16 म्हणजे एक्स व्ही आय बरोबर 16 म्हणजे 16 ही संख्या रोमन संख्या चिन्हांमध्ये एक्स व्ही आय अशी दाखवली जाते आता रोमन संख्या चिन्ह किंवा रोमन संख्या लिहिण्याचा चौथा नियम या ठिकाणी आपण बघतो आहोत आय हे चिन्ह व्ही किंवा एक्स या चिन्हांच्या डावीकडे लिहिले तर त्याची किंमत व्ही किंवा एक्सच्या किमतीतून वजा केली जाते मात्र आय हे चिन्ह व्ही किंवा एक्सच्या मागे एकापेक्षा जास्त वेळा लिहिले जात नाही म्हणजेच काय व्ही किंवा एक्सच्या आधी आय हे चिन्ह फक्त आणि फक्त एकदाच लिहिले जाते आणि व्ही किंवा एक्सच्या किमतीतून आयची किंमत वजा करून जी संख्या मिळते ती संख्या त्यात दाखवली जाते त्या ठिकाणी बघा आता आपण त्याची काही उदाहरणं या ठिकाणी बघूयात पहिलं उदाहरण आहे आय व्ही म्हणजे व्हीच्या डावीकडे आय लिहिलाय व्ही ही मोठी संख्या आहे आणि आय ही लहान संख्या आहे व्हीची किंमत आहे 5 आणि आयची किंमत आहे 1 आणि या दोघांची वजाबाकी करायची 5 वजा 1 4 म्हणजे 4 ही संख्या आय व्ही अशी या ठिकाणी दाखविलेली आहे आय व्ही या संख्येने 4 ही संख्या दाखवली आता त्याखाली दुसरे उदाहरण दिलेले आहे
आय एक्स या ठिकाणी एक्स ही संख्या मोठी आहे आणि तिच्या डावीकडे आय लिहिलं आहे म्हणजे आधी आय आणि नंतर एक्स आहे म्हणजेच काय एक्सची किंमत 10 आणि आय डावीकडे लिहिलं असल्यामुळे वजा करायची त्याची किंमत 1 10 वजा 1 बरोबर 9 म्हणजे आय एक्स ही संख्या 9 दाखवते त्या खाली बघा 8 ही संख्या आय आय एक्स म्हणजे 10 वजा 2 असं तिथे दाखवलंय पण तसं लिहित नाही तर मग कसं लिहितात तर ती संख्या व्ही आय 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 म्हणजे व्हीची किंमत 5 आणि 3 आयची किंमत 3 5 आणि 3 8 म्हणजे 8ची किंमत व्ही आय आय अशी लिहिली जाते किंवा 8 ही संख्या रोमनमध्ये व्ही आय आय अशी लिहिली जाते व्ही आय 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 अशी लिहिली जाते मग आपण म्हणाल की आय आय एक्स का नाही तर वर नियमात आहे की आय हे चिन्ह व्ही किंवा एक्सच्या मागे म्हणजेच डावीकडे जास्तीत जास्त 1 वेळा लिहिले जाते 2 किंवा 3 वेळा लिहिले जात नाही आता आपण 1 ते 20 संख्या रोमन संख्या चिन्हे वापरून लिहू या ठिकाणी तक्त्यात सगळ्या संख्या लिहिलेल्या आहेत आता आपण त्या संख्या वाचूयात बघा 1 रोमनमध्ये लिहिला आय 2 रोमनमध्ये आय आय 3 रोमनमध्ये आय 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 4 रोमनमध्ये आय व्ही 5 रोमनमध्ये व्ही 6 रोमनमध्ये व्ही आय 7 रोमनमध्ये व्ही आय आय 8 रोमनमध्ये व्ही आय 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 9 रोमनमध्ये आय एक्स 10 रोमनमध्ये एक्स 11 रोमनमध्ये एक्स आय 12 रोमनमध्ये एक्स आय आय 13 रोमनमध्ये एक्स आय 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 14 रोमनमध्ये एक्स आय व्ही 15 रोमनमध्ये एक्स व्ही 16 रोमनमध्ये एक्स व्ही आय 17 रोमनमध्ये एक्स व्ही आय आय 18 रोमनमध्ये एक्स व्ही आय 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 19 रोमनमध्ये एक्स आय एक्स आणि 20 एक्स एक्स असे रोमनमध्ये लिहिले जातात अधिक माहितीसाठी आपल्याला माहीत असायला हवं की एल सी डी एम ही आणखी काही रोमन संख्या चिन्ह आहेत यांचा वापर आपल्याला अधिक मोठ्या संख्या लिहिण्यासाठी करावा लागतो तर त्यांच्या किमती या ठिकाणी दिलेल्या आहेत वरच्या आडव्या ओळीमध्ये रोमन संख्या चिन्ह आणि त्यांची किंमत किंवा त्या आपल्या आंतरराष्ट्रीय अंकात किती त्याचा अर्थ होतो ते दाखविलेले आहे बघा या ठिकाणी आपल्याला कायम ध्यानात ठेवण्यासाठी आयची किंमत 1 व्हीची किंमत 5 एक्सची किंमत 10 हे आपण शिकलोच होतो आता आणखी लक्षात घ्या 50 दाखवायचे असेल तर एलने दाखवले जातात 100 दाखवायचे असेल तर सीने दाखवले जातात 500 रोमनमध्ये लिहायचे असेल तर डीने लिहिले जातात आणि 1000 रोमनने लिहायचे असतील तर एमने लिहिले जातात हे कायमस्वरूपी लक्षात ठेवायला हवं याच्यावर आधारित अनेक प्रश्न आपल्याला नियमित अभ्यासक्रमात आणि शिष्यवृत्तीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये सुद्धा येत असतात 1 ते 100 संख्या रोमन संख्या चिन्हात कशा लिहायच्या त्या सुद्धा या ठिकाणी या तक्त्यात दाखवलेल्या आहेत आपण 2 मिनिटं त्याचं निरीक्षण करूयात आणि लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करूयात मी यातल्या काही मोजक्या संख्यांकडे तुमचं लक्ष वेधून घेतोय बघा आपण 1 ते 20 संख्या या ठिकाणी मगाशी लिहिलेल्या होत्या वाचल्या होत्या
आता बघा 21 ते 30 काय केलंय, एक्स एक्स आय म्हणजे 10 आणि 10 20 आणि 21, 22 कसे लिहिले, एक्स एक्स आय आय म्हणजे 10 20 21 22. आता समजा 27 कसे लिहिले, 10 20 आणि हे 5 25 26 आणि 27. 28 कसे लिहिले, 10 20 5 25 26 27 28. 29 कसे लिहिले, 10 10 20 आणि हे 10 30, पण त्यातून हे एक वजा केलाय म्हणजे 30 मधून एक गेला म्हणजे 29, 10 10 आणि हे आय एक्स म्हणजे 9 म्हणजे 20 आणि 9 29. 30 लिहिलेत एक्स 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 म्हणजे 10 20 30 30 झाले ते असं. तसंच आता या ठिकाणी 31 ते 40 कसे लिहिलेत, तर 3 एक्स आणि 1, 3 एक्स आणि 2, 3 एक्स आणि 3 म्हणजे 30 आणि 3, 3 एक्स आणि 4 म्हणजे 34, 3 एक्स आणि 5 म्हणजे 35, 3 एक्स 5 आणि 1 म्हणजे 35 आणि 1 36, 3 एक्स 5 2 म्हणजे 30 5 2 म्हणजे 30 आणि 5 35 आणि 2 37, 3 एक्स म्हणजे 30, व्ही म्हणजे 5 आणि हे 3 आय म्हणजे 3 म्हणजे 30 5 35 आणि 3 38, हे 10 20 30 आणि हे आय एक्स म्हणजे 9, 30 9 39. आणि इथे मात्र बघा 4 एक्स लिहिलेले नाही आहेत, कारण आपला नियम काय आहे की एक्स हा जास्तीत जास्त 3 वेळा लिहिता येतो, आय हा जास्तीत जास्त 3 वेळा लिहिता येतो. मग यल ही संख्या 50 ही संख्या दाखवते, मग 50 आणि मोठ्या संख्येच्या डावीकडे एखादी संख्या लिहिली जाते तेव्हा त्या एकूण संख्येची किंमत कशी काढतात, तर ह्या यल म्हणजे 50 आणि 10 एक्स म्हणजे 10 आणि डावीकडे लिहिलेले म्हणजे 50 मधून 10 वजा करायचे, 50 मधून 10 गेले म्हणजे राहिले 40, म्हणजे 40 ही संख्या रोमनमध्ये एक्स एल अशी दाखवली जाते. आता बघा 41 ते 50 निरीक्षण करूयात, एक्स एल म्हणजे 40, मग बघा एक्स एल एक्स एल कुठपर्यंत आहे, इथपर्यंत आहे 49, म्हणजे ह्या यांची किंमत आहे 40. 40 हा 1 मिळवला आय म्हणजे 41, 40 2 मिळवले 42, 40 म्हणजे एक्स एलमध्ये 3 मिळवले 43, एक्स एल म्हणजे 40 आणि आय व्ही म्हणजेच 4 44, एक्स एल व्ही म्हणजे 45. अशा रीतीने या ठिकाणी या संख्या आहेत, 46 एक्स एल 40 आणि व्ही आय 46 6 म्हणजे 40 आणि 6 46. तसंच 40 आणि हे 7 47, हे 40 हे 8 48, हे 40 आणि हे आय एक्स म्हणजे 9, 40 आणि 9 49 आणि इथं यल यल म्हणजे 50, म्हणजे यल पासून पुन्हा यल आय म्हणजे 51, यल डबल आय 52, यल ट्रिपल आय 53, यल आय व्ही म्हणजे 54, यल व्ही 55, यल व्ही आय 56, यल व्ही डबल आय 57, यल व्ही ट्रिपल आय 58, यल आय एक्स म्हणजे यल आणि आय एक्स म्हणजे 9 59, यल एक्स म्हणजे 60, एल एक्स आय 61, एल एक्स डबल आय 62, एल एक्स ट्रिपल आय 63, एल एक्स आय व्ही 64, एल एक्स व्ही 65, एल एक्स व्ही आय 66, एल एक्स व्ही डबल आय 67, एल एक्स व्ही ट्रिपल आय 68, एल एक्स आय एक्स 69, एल एक्स एक्स 70, एल एक्स एक्स आय 71, असंच वाढत वाढत एल एक्स एक्स आय एक्स 79, एल एक्स 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 म्हणजे 80. मग एल एक्स एक्स वर 1 हे 2 हे 3 4 5 असे वाढवले म्हणजे ती किंमत मिळत जाते, एल एक्स 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 80 हे 5 85 आणि हे 3 10 आहे म्हणजे 3 85 3 88 हे 88. तसं 89 कसं लिहिलं आहे, एल म्हणजे 50, एक्स 10 म्हणजे 10 20 30, 50 30 80 आणि आय एक्स म्हणजे 9 89. आणि आता 90 बघा कसे लिहिले, कारण आपल्याला एल एक्स 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 असं 4 वेळा एक तरी लिहिता येणार नाही, म्हणून 100 साठी असतो सी आणि सी मधून हे 10 वजा केले एक्स
जे 90 झाले मग हे पण एक्स एक्स सी म्हणजे 90 आणि आय 91 एक्स सी आय आय 92 एक्स सी आय 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 93 एक्स सी आय व्ही 94 एक्स सी व्ही 95 एक्स सी व्ही आय 96 एक्स सी व्ही डबल आय 97 एक्स सी व्ही ट्रिपल आय 98 एक्स सी आय एक्स 99 आणि सी 100 दशमान संख्यालेखन पद्धतीचा आता आपण परिचय करून आपल्याला परिचय आहेच आहे. तर रोमन पद्धतीने संख्या लिहिणं आणि वाचणं सोपं नसतं हे आता आपण 1 ते 100 संख्या वाचतानाही आपल्या लक्षात आलं असेल की पद्धत थोडीशी अवघड आहे. कारण या पद्धतीमध्ये संख्या लिहून बेरीज वजाबाकी करणंही बरंच अवघड असतं. आपण 0 ते 9 हे 10 अंक वापरून संख्या लिहितो. यात स्थानांनुसार अंकाची किंमत ठरवतो. म्हणजे 2 हा अंक असेल तो एकक स्थानी असेल तर त्याची किंमत 2 होते, दशक स्थानी गेला तर 20 होते, शतक स्थानी गेला तर 200 होते, 1000 स्थानी गेला तर 2000 होते, 10000 स्थानी गेला तर त्याची 20000 होते. अशी स्थानानुसार त्याची किंमत बदलते. परंतु रोमनमध्ये कोणत्याही चिन्हाची किंमत बदलत नाही आणि त्यामध्ये कोणतीही संख्या वाचताना एकादृष्टिक्षेपात वाचता येत नाही. तर सगळ्या चिन्हांचा त्यांच्या स्थानानुसार बेरीज वजाबाकी करून तयार होणारी संख्या निश्चित करावी लागते. आणि ही पद्धत तशी वेळखाऊ आहे, अवघड आहे, किचकट आहे. म्हणून आपण दशमान संख्या लेखन पद्धतीचाच वापर करतो आहोत. पुन्हा एकदा आपण हे वाचूयात. रोमन पद्धतीने संख्या लिहिणे व वाचणे सोपे नसते. या पद्धतीत संख्या लिहून बेरीज वजाबाकी करणे बरेच अवघड असते. आपण मात्र 0 ते 9 हे 10 अंक वापरून संख्या लिहितो. यात स्थानानुसार अंकांची किंमत ठरवतो. संख्या लिहिण्याच्या या पद्धतीला दशमान संख्यालेखन पद्धती म्हणतात. पुरातन काळी भारतीय गणितींनी संख्यालेखनासाठी दशमान पद्धतीचा वापर प्रथम सुरू केला. नंतर जगभर हीच पद्धत सोपी आणि सोयीची म्हणून स्वीकारली गेली. आपल्या भारतीयांच्या दृष्टीने ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे की आपण दशमान संख्यालेखन पद्धतीचा शोध लावलेला आहे आणि संपूर्ण जगाला मापन संकल्पना अतिशय सोपी करून देण्यासाठी ही दशमान संख्यालेखन पद्धती उपयुक्त ठरली. आणि म्हणूनच जगाने ती स्वीकारली कारण ती सोपीसुद्धा आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.